शुभ संध्याकाळ मुलांनो. चला तर आज आपल्या वेळापत्रकाप्रमाणे आपण भाषेच्या विषयाला सुरुवात करूयात. सगळ्यांनी भाषेची पुस्तकं काढायची आहेत, बालभारतीची काढली सगळ्यांनी? अरे वा, चला तर मग सुरुवात करूयात आपल्या पुढच्या पाठाला. रानमेडी कविता शिकवली होती, किती जणांनी पाठ केली रे ती? किती जण छान तालासुरात म्हणतात आत्ता बघा. काही जण आता शांत बसलेत नुसते, हो की नाही? काही कविता पाठ केली नाही, काही नाही म्हटली नाही, हो की नाही? का रे मुलांनो? काही जणांनी मला व्हिडिओ पण पाठवले, खूप छान छान म्हणतात ते तालासुरात एकदम. मग तुम्ही का मागे? चला बरं, पटकन आता पुन्हा आपण रानवेळी कविता म्हणायची आहे आपला हा पाठ संपल्यानंतर. ठीक आहे, बाईंचा तास संपला की तुम्ही पुन्हा ती छानपैकी बोट ठेवून सतत वाचा, म्हणजे तुमची ती छान तालासुरात तुम्हाला ती म्हणता येईल. ठीक आहे, चला तर आपण पान क्रमांक 2 वळूया. सगळ्यांनी पान क्रमांक 2 काढा. आम्ही चित्र वाचतो. सगळ्यांना छान समोर चित्र दिसत आहे मुलांनो? किती छान चित्र आहे ना? हो, मलाही खूप आवडलं. तुम्हाला आवडलं? हो, सगळ्यांना आवडलं. खूप छान चित्र आहे. पान क्रमांक 2 काढायचा. काय आहे बरं पाठाचं नाव? काय आहे वाचा बघू सगळे. आम्ही चित्र वाचतो, अगदी बरोबर. आता मी तर ऐकलं होतं आपण चित्र पाहतो, हो की नाही? मग वाचतो काय आहे रे? तेच तर आज आपण शिकणार आहोत, चित्र वाचायला. आता नेहमी आपण काय करतो, विविध चित्र किंवा एखादा चित्रपट किंवा एखादे भरपूर असे आपण वेगवेगळे पेंटिंग्स पाहतो, चित्र पाहतो, हो की नाही? ते डोळ्यांनी पाहतो. पण आता आपण चित्र वाचायला देखील शिकणार आहोत. मग ते कसं वाचायचं, कोणत्या पद्धतीने वाचायचं, आपण असं का म्हणतो की आपण चित्र वाचायचं आहे म्हणून? चला तर मग सुरुवात करूयात. समोर तुम्हाला कशाचं चित्र दिसतं रे? अगदी बरोबर, कशाचं दिसतं आहे? बागेचं. बरोबर, बागेत काय काय आहे रे मुलांनो? अरे वा 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 वा, छान छान छान. बागेत काय काय आहे? झोके आहेत, घसरगुंडी आहे, हो की नाही? आणि काय काय? छान, एक मुलगी फुगे घेऊन पळती आहे. बरोबर आहे, दारात फुगेवाला उभा आहे. छान, सगळी माणसं त्यांची मुलं एकत्र गवतावर बसून छान गप्पा मारतात. बरोबर, कचरापेटीत एक मुलगा कचरा टाकतो, अगदी बरोबर. कारंजे आहे, बरोबर बरोबर, अगदी छान. तलाव आहे, बरोबर. बसायला बाक आहे, अगदी बरोबर. किती छान सांगताय बघा बरं तुम्ही. हो बरोबर, एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, किती छान. मग बघा आता आपण बागेत केव्हा जातो रे मुलांनो? सुट्टीच्या दिवशी. बरोबर, अजून केव्हा जातो? उन्हाळ्याची सुट्टी लागल्यावर, अगदी बरोबर. आणखी? मामाच्या गावाला गेल्यावर. अरे वा, आणखी? छान, म्हणजे सगळे सुट्टीच्या दिवसांमध्ये किंवा रविवारच्या दिवशी ज्या दिवशी सुट्टी असेल तेव्हा आपण कुठे खेळायला जातो? बागेत, अगदी बरोबर आहे. मग तिथे तुम्ही हे तुम्हाला जेवढे खेळ दिसत आहेत तेवढे सगळे खेळ दिसतात का रे बागेमध्ये? ही सगळी खेळणी दिसतात तुम्हाला बागेमध्ये? मग सांगा बघू, एक एक नाव सांगायचं आहे. पहिलं नाव सांगा खेळण्याचं. वा, घसरगुंडी. दुसरं झोका. बरोबर. तिसरं सीसा. अगदी बरोबर. अजून अजून काय काय असतं याच्या व्यतिरिक्त? छान, म्हणजे ही खेळणी तुम्ही खेळता का रे बागेमध्ये? खेळता? तुम्ही म्हणाल काय बाई काय विचारता तुम्ही, बागेमध्ये खेळायलाच जातो आपण ही खेळणी, हो की नाही? छान, फुगेवालाही दारात उभा आहे बागेच्या. मग अशा बागांची नावं सांगता येतील का रे तुम्हाला? नावं माहिती आहेत आपल्या सासवडमधल्या बागेचं नाव माहिती आहे? छान, बाग डोंगरावरची बाग. आणखी? वा, छान.
म्हणजे तुम्ही आणि सारसबागेत कोण कोण गेलं रे, हात वर करा बघू। हां मग आता ही समोरची जी बाग आहे ती सारसबागेसारखीच आहे का रे थोडी थोडी? हां अगदी बरोबर। सारसबागेत जर तुम्ही गेला असाल पुण्यातल्या, तर तुम्ही पाहिलं आहे की नाही तिथे फुगे भेटतात, तिथे कारंजेही आहेत, तिथे छोटासा तलाव आहे, त्या तलावात कमळं आहेत, अगणी अशी खेळणी आहेत, छान गार्डन आहे, त्या हिरव्या हिरव्या गवतावर आपण सगळे बसतो, तिथे भेळ खातो, हो की नाही, चणे खातो, फुटाणे खातो आणि कचरापेठी पण ठेवली आहे, हो की नाही? कारण इकडे तिकडे बाग इतकी स्वच्छ असते, छान छान तिथे स्वच्छता राखायला पाहिजे की नाही? तिथे घाण केली तर येईल का कोणी? नाही येणार, हो की नाही? मग बागेत स्वच्छता राखण्यासाठी काय काय ठेवलेलं असतं सांगा बघू। पेंग्विन बर, आणि काय काय असतं बरं? कचरापेटी, बरोबर, कचरापेटी असते। मग आपण तिथे आपण ज्या वस्तू जर खाल्ल्या तर त्या आपले कागद किंवा काही जर सांडलं असेल तर ते उचलून आपण त्या कचरापेटीत टाकावं गोळा करून, हो की नाही? म्हणजे बाग कशी छान सुंदर अशी दिसेल की नाही? छान। आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला अनेक खेळणी दिसतात, त्यांची तुम्ही नावं सांगितली, अनेक माणसंही दिसतात, ते काय करतात तेही सांगितलं, बरोबर आहे? अनेक म्हणजे भेळ विकणारे, फुटाणे विकणारे, फुगे देणारे, हे सगळं तुम्हाला दिसतात, हो की नाही? झाडं दिसतात, तलाव दिसतो आहे, कारण हे सगळं तुम्ही मला सांगितलं। पण मुलांनो, हे सांगितलंच म्हणजे तुम्ही काय केलं रे? ते चित्र वाचलं। काय केलं? ते चित्र वाचलं। सांगितलं म्हणजेच काय केलं? त्या चित्रात तुम्ही काय काय दिसतं, ते चित्र काय म्हणतं आहे, त्या चित्रात काय दिसतं आहे, हे तुम्ही मला काय केलं? सांगितलं, म्हणजे तुम्ही ते चित्र वाचलं की नाही? आणि मग हे चित्र तुम्ही वाचून आता घरी काय करायचं मला सांगा बघू। सांगा काय करणार तुम्ही घरी? हे चित्र तुम्ही आता पाहिलं, त्यात काय काय दिसतं तेही मला सांगितलं, हो की नाही? किती छान मजा आली। मग आता आणखीन घरी काय करायचं आहे? आपण ह्या चित्राचं व्यवस्थित नीट लक्ष केंद्रित करायचं आहे आणि बारीक बारीक गोष्टी यातल्या एकदम हेरून घ्यायच्या आहेत। कोण काय करतं आहे, मग दोन मुलं काय खेळत आहेत, मग लाल रंगाचा शर्ट घातलेली मुलगी काय करती आहे, मग दोन मुलं कोणासोबत बसली आहेत, एका बाकावर आजी आजोबा बसले आहेत, त्या आजोबांच्या हातात काठी आहे, इथपर्यंत बारीक तुम्ही निरीक्षण करायचं आहे, ठीक आहे? आणि मग हे निरीक्षण करून ते तुम्ही काय करायचं आहे, ते लिहायचं आहे आपल्या वहीत। आणि ते पण बघा, आता आपण मागच्या वर्षीपर्यंत फक्त शब्द किंवा छोटी छोटी वाक्य लिहित होतो, हो की नाही? यावर्षी आपण काय करायचं आहे तर ते आणखीन चांगल्या पद्धतीने पूर्ण वाक्यात लिहून तो पूर्ण तुम्ही चित्रात काय काय दिसतं आहे ते जसं सांगितलं ना मला आता, तसं पूर्ण वाक्यात सगळं ते ओळीच्या ओळी लिहून काढायचे आहेत, ठीक आहे? आता फक्त एका खाली नंबर्स टाकून लिहायचे नाही, एक नंबर हे दिसतं, दोन नंबर ते, असं करायचं नाही, क्रमांक टाकायचे नाहीत। हे चित्र तुम्ही जे पाहिलं त्या चित्राला तुम्ही नाव द्यायचं आहे तुमच्या भाषेत, मग तुम्ही काही देऊ शकता। मग तो उदाहरणार्थ आम्हाला आवडणारी बाग, बागेतलं म्हणजे बागेचं चित्र वर्णन किंवा बागेतली मजा, हो की नाही? ही अशी तुम्ही मी सांगितली आता उदाहरणं, काय काय सांगितली? बागेतली मजा, बागेचं चित्र वर्णन, त्याचबरोबर आम्हाला आवडणारी बाग, असं छान म्हणजे नाव द्यायचं आहे वर, आणि त्यामध्ये काय काय तुम्हाला दिसतं आहे तर ती वाक्य लिहून काढायची आहेत, छानपैकी एका खाली एक ते व्यवस्थित लिहायचं आहे, ठीक आहे? मग त्याच्यानंतर काय करणार आहात तुम्ही? तुम्ही बागेत गेलेल्याच आहात सगळे, बरोबर आहे? सगळ्यांनी बागेत अगदी छान मजा केलेली आहे। ती 5-6 वाक्य तुम्ही ही लिहिली की खाली काय लिहायचं आहे? तुम्ही बागेत जेव्हा गेला होतात, आता तर या काळात आपण गेलोच नाही आहेत, पण तुम्ही मागे कधी बागेत गेला असाल तर त्यावेळेस तुम्ही तिथे काय मजा केली, तुम्ही कोणासोबत गेला होता, तिथे तुम्ही कोणकोणती खेळणी खेळलीत, या सगळ्याचं तुम्ही छान एक गोष्टीच्या रूपात तयार करून त्याला नाव देऊन तुमची एक बागेतली गोष्ट तयार करायची आणि ती लिहायची। बघा मग हे कोण करणार दोन्ही पद्धतीने? पहिल्यांदा काय करायचं मी काय सांगितलं? हे जे चित्र तुम्हाला समोर दिसतं आहे
तर त्याच्यात काय करायचं, काय काय दिसतंय, काय काय त्याच्यावर तुम्ही 5 ते 6 वाक्य छान लिहायची आहे. दुसरं काय करायचं आहे, तर तुम्ही जेव्हा बागेत गेला होतात ना त्यावेळेस आठवून तुम्ही छान तो कोणासोबत गेला होतात, मग तिथे जाऊन काय केलं, तिथे काय गमती जमती केल्या, हे तुमच्या भाषेत लिहायचं. ठीक आहे, चालेल सगळ्यांना मुलांनो? नक्की सगळे करणार? ओके, डन. आणि हे लिहून मला पाठवायचं आहे. पाठवणार ना सगळे? हा अभ्यास करायचा आज, मला उद्या पाठवायचं आहे तुम्ही सकाळी सकाळी. चला मुलांनो, आजच्या दिवसापुरतं एवढंच. चला ठीक आहे, अच्छा.